आज दसऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी दसऱ्याच्या विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज विजयादशमीच्या निमित्तानं दसऱ्याच्या निमित्तानं सगळीकडं वेगळ्या पद्धतीचं एक दहनाचा कार्यक्रम केला जातो, पण खऱ्या अर्थानं येणाऱ्या या महाराष्ट्रावर आणि सध्या चालू असलेली जी नैसर्गिक आपत्तीचं संकट आहे ते येणाऱ्या काळात त्याचं दहन व्हावं, वाईट विचारांचं दहन व्हावं, हीच प्रभू वैद्यनाथाच्या चरणी, रेणुका मातेच्या चरणी आणि भगवान बाबाच्या चरणी मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मेळावे व्हावे, दसरा साजरा व्हावा ही स्वाभाविक सगळ्यांची इच्छा आहे. कुणी कशा पद्धतीनं दसरा मेळा साजरा करावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीमधला स्वातंत्र्य विचार आहे. कुणी मेळावा घेऊन साजरा करतं, कुणी श्रद्धेपीठा श्रद्धेच्या ठिकाणी आपलं नतमस्तक होऊन साजरा करतं, हे वेगवेगळे प्रकार आहेत. आता कुणी किती मेळावे करावेत, कुणी आणखीन मेळाव्याची संख्या किती असावी काय असावी याचा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही, पण एवढं निश्चित आहे की या विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना वाईट विचाराचं आणि त्याचबरोबर ह्या सर्व करत असताना भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रावर त्यातले त्यात माझ्या या शेतकऱ्याच्या जातीवर कसलंही नैसर्गिक संकट येऊ नये, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनात सुख समृद्धी आयु आरोग्य आणि ऐश्वराची भरभराट व्हावी हीच खऱ्या अर्थानं दसऱ्याची शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.